बघा काय प्रॉब्लेम, प्रॉब्लेम 13.13 मी जरा परत एकदा सांगतो. फर्ग्युसन पॅराडॉक्स दिलाय. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय की ए सी डी हे तीन इयर आहेत, त्याच्यामधला एक इयर हा फिक्स दिलाय, एक इयर हा फिक्स दिलाय. सी डी आणि आर्म बी, सी इयर, डी इयर आणि आर्म बी हे शाफ्ट एस वरती फ्रीली फिरालेत. सी डी आणि बी हे या शाफ्ट वरती फ्रीली फिरालेत. या आर्म वरती एक प्लॅनेटरी गिअर आहे पी, प्लॅनेटरी गिअर पी, आणि हा गिअर पी जो आहे तो ए सी डी तिघांना पण मेश होतोय. म्हणजे ए सी डी चा डायमीटर काय सेम आहे म्हणून सांगितले. आणि काय काय सांगितले बघा, ए फिक्स आहे, ए चे टीप दिलेत मला 100, सी चे टीप दिलेत मला 101, डी चे टीप दिलेत मला 99, आणि प्लॅनेट गिअर चे टीप दिलेत मला 20. आणि क्वेश्चन काय सांगितलंय, ज्या वेळेला आर्म्स एक रिव्होल्यूशन होते आर्म्स, त्यावेळेला सी चे आणि डी चे किती रिव्होल्यूशन येतील असं विचारलंय. कारण की सी आणि डी हे शाफ्ट वरती फ्रीली फिरायला लागले. ओके, आता हा हँडल आहे बघा, हा हँडल, हा हँडल तुम्ही धरला की तुम्ही याला गोल फिरवू शकताय, आर्मला फिरवू शकताय. मग आर्मला फिरवून मी एक रिव्होल्यूशन केलं तर हा प्लॅनेटरी गिअर सी डी आणि ए च्या भोवती फिरणार. प्लॅनेटरी फिरला की सी डी आणि ए फिरायला पाहिजे, ए फिक्स आहे म्हणजे फिरणार कोण, सी आणि डी, तर सी आणि डी ची स्पीड किती असेल असं विचारलं. ठीक आहे, आता या प्रॉब्लेम मध्ये काहीही बघत बसायचं नाही. पहिल्यांदा आपण स्टार्ट काय करायचं, टेबल बनवायचं, टेबल ऑफ मोशन. मोशनचा टेबल बनवण्यासाठी तुम्ही सांगा बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा मला किती कॉलम घ्यायला पाहिजे, टेबल ऑफ मोशन तीन किती कॉलम घ्यायला पाहिजे, तीन. त्यातला पहिला असणार सिरियल नंबर, त्याच्यानंतर दुसरी काय असणार कंडिशन ऑफ मोशन, आणि त्यानंतर तिसरं काय असणार रिव्होल्यूशन. तिसरं काय असणार रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन. आता रिव्होल्यूशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येणार आहे, आर. आता आर झाल्यानंतर कुठल्या तरी एका गिअर पासून चालू करा, कुठल्या तरी एका, ए सी आणि कुठल्या तरी एक घ्या, तिन्ही पण सेंटरला जाईल, कुठला तरी एक चालू करूया, चालू करतो ए पासून. ठीक आहे, गिअर ए. ठीक आहे, आता ए कोणाला मेच झालाय सांगा, ए कोणाला मेच झालाय, ए मेजर प्लॅनेटला प्लॅनेटरी ग्लेअरला. ओके ठीक आहे, पी कोणाला मेच झालाय, सी. पी झालाय पीला. तसंच पी आणि कोणाला मेच झालाय, डीला. आता मी टेबल बनवला, सांगा टेबल मधली सगळ्यात पहिली कंडिशन काय असते आपली, सर आर्म फिक्स ठेवायचा. इज फिक्स. हा बोल बा. आता एक गिअर फिक्स आहे ना, आता एक गिअर फिक्स आहे आपला, काय डी घे काय प्रॉब्लेम नाही, सी घे काय प्रॉब्लेम नाही, कुठला तरी एक घे तिन्ही पैकी, आणि त्याच्यानंतर बाकीचे. मी या ए घेतला, ए कुणाला मेच झालाय पी ला, पी कुणाला मेच झालाय सी, परत पी कुणाला मेच झालाय डी ला, असं लिहित जायचं क्रमांक. ओके, डी घेतला असता तर डी पहिला लिहिला असता, डी कुणाला मेच झालाय पी ला. काय झालं, हॅलो. आता एक इयर डी ला पी ला मेश आहे ना, आता एक इयर पी ला मेश आहे, मग ते रोटेट कसा होणार, मग ते फिक्स आहे ना तो. अरे गिअर फिक्स आहे, पण मी तुम्हाला काय सांगितलं, प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचू नका, हे नंतर घ्यायचं असते, तुम्हाला जे दिसते त्यावर टेबल बनवा, तुम्हाला जे दिसते त्यावर टेबल बनवा. ठीक आहे, त्यामुळे टेबल बनवताना ए फिक्स आहे का, ए क्लॉक वाईज फिरालाय का, एंटी क्लॉक वाईज ते बघत बसायचं नाही, सांगताना सांगितलं तुम्हाला. टेबल लिहिताना आपल्या पद्धतीने लिहायचा, बाकीचा कुठलाही विचार करायचा नाही, जेवढे गिअर दिसतात तेवढे सगळे इथे यायला पाहिजे, ते फिक्स असू दे ना असू दे. काय म्हणलं मी कळलं, म्हणून मी आधीपासून सांगतोय फिगर बघा आणि हे बनवा, प्रॉब्लेम मध्ये काय दिले त्याचा इथे विचार करू नका, कारण की ते सगळं नंतर आपण कन्सिडर करत असतो सगळ्या गोष्टी, ते नंतरचे स्टेप आहे, म्हणून कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, हे गिवनचा विचार करायचा नाही टेबल बनवताना. ठीक आहे, चलो आता आर्म इज फिक्स, मी आर्म फिक्स केला, सांगा से पहिला गिअर कुठला घेतलाय मी, ए. मग आपण आपल्या कंडिशन प्रमाणे जायचं, आता सांगा सेंटर गिअर कुठला आहे, गिअर ए चे किती रिव्होल्यूशन घेऊ, वन रिव्हॉल्यूशन, वन रिव्होल्यूशन कुठल्या डायरेक्शनला, अँटी क्लॉकवाइज, इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. बघा
प्रॉब्लेम मध्ये ए फिक्स दिलता पण मी त्याचा काही विचार केला नाही, एच मी वन रिव्होल्युशन घेतलं, माझी मेथड ठरलेली आहे असंच करायचं, ठीक आहे. आर्म इज फिक्स, हा पहिला गिअर एक रिव्होल्युशन अँटी क्लॉकवाईजला रोटेट होते असं लिहिलं. चला आर्म फिक्स आहे, फिक्स आहे याचा अर्थ आर्मची स्पीड किती आहे, शून्य. गिअर ए च किती रिव्होल्युशन घेतलं मी, वन, येतो वन प्लस वन, अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस वन. चला आता पी ची स्पीड पाहिजे मला, पी ची तुम्ही सांगायचं मला. ए ची माहिती आहे आता किती आहे, ए ची किती आहे, वन, तर पी ची किती असणार, पी ची ए हा पी ला मेस झालाय, मग यांचं काय लिहायला पाहिजे आता मला, स्पीड रेशो, ठीक आहे. मग मी इथं लिहितो स्पीड रेशो, स्पीड रेशो कुठला कुठला गिअर, गिअर ए अँड पी, ठीक आहे. मी लिहितो स्पीड ऑफ पी डिवाइड बाय स्पीड ऑफ ए इज इक्वल टू, स्पीड रेशो इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टीथ, सो टीथ ऑन ए डिवाइड बाय टीथ ऑन पी, सो स्पीड रेशो इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टीथ. आता कोणाची स्पीड वन घेतली रे मी, गिअर ए ची स्पीड वन घेतली, सो ही वन घेणार, सो एन पी डिवाइड बाय वन इज इक्वल टू टी ए डिवाइड बाय टी पी, म्हणजे पी ची स्पीड किती मिळाली मला, टी ए डिवाइड बाय टी पी मिळाली. ए ची स्पीड किती मिळाली, टी ए डिवाइड बाय टी पी, सो पी ची स्पीड लिहितो तुम्ही टी ए डिवाइड बाय टी पी. आता कुठल्या डायरेक्शनला फिरणार सांगा, कुठल्या डायरेक्शनला फिरणार सांगा, ए मी अँटी क्लॉकवाईज घेतलाय तर पी कुठे फिरणार, एक्सटर्नल मेशिंग पेअर आहे, एक्सटर्नल मेशिंग बरोबर का, बाहेर मेस झालाय, म्हणजे ए अँटी क्लॉकवाईज फिरला तर पी कुठे फिरायला पाहिजे, क्लॉकवाईज. आता हा साइड व्ह्यू आहे का, सर्क्युलर व्ह्यू दिला दाखवलेला नाही, साइड व्ह्यू दाखवला, ए हा पीला मेस झालाय, क्लॉकवाईज फिरणार म्हणजे माइनस, अपोजिट हा अँटी क्लॉकवाईज असेल तर हा क्लॉकवाईज, ओके. आता सी ची स्पीड मोजूया, सी ची, त्यासाठी पी हा सीला मेस झाला ना, मग पी चा आणि सी चा रेशो घ्यायचा, पी चा आणि सी चा, सो गिअर पी अँड गिअर सी, गिअर पी अँड सी यांचा रेशो लिहायचा आहे, सो स्पीड ऑफ सी डिवाइड बाय स्पीड ऑफ पी इज इक्वल टू टीथ ऑन पी डिवाइड बाय टीथ ऑन सी, स्पीड रेशो इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टीथ. आता पी ची स्पीड मला माहित आहे बघायचं आहे, टी ए डिवाइड बाय टी पी इथं लिहिलंय बघा, स्पीड ऑफ पी म्हणजे पी ला तिकडे घेतो, सो स्पीड ऑन गिअर सी इज इक्वल टू टी पी डिवाइड बाय टी सी इन टू स्पीड ऑफ गिअर पी, स्पीड ऑफ गिअर पी तिकडे घेतलं. आता टी पी डिवाइड बाय टी सी इन टू पी ची स्पीड काय बघा, टी ए बाय टी पी, टी ए बाय टी म्हणजे टी पी टी पी कॅन्सल झाला, जे काय आलं टी ए डिवाइड बाय टी सी, म्हणजे सी गिअरची स्पीड ही किती आहे, टी ए डिवाइड बाय टी सी, सी गिअरची स्पीड टी ए डिवाइड बाय टी सी. आता तुम्ही सांगायचं क्लॉक वाईज फिरणार का अँटी क्लॉक वाईज, सी अँटी क्लॉक वाईज, म्हणजे पी कुठे फिरणार, क्लॉक वाईज, पी क्लॉक वाईज असेल तर सी कुठे फिरणार, अँटी क्लॉक वाईज, अँटी क्लॉक वाईज म्हणजे काय येणार, प्लस. चलो सी ची स्पीड मिळाली, सी ची स्पीड मिळाल्यानंतर आता डी ची स्पीड मिळवा, डी ची कशी मिळवणार, डी ला कोण मिस झाले रे, पी, म्हणजे पी चा आणि डी चा रेशो लिहायचा, पी चा आणि डी चा, सो पी चा आणि डी चा रेशो लिहितो, गिअर पी अँड डी, पी चा आणि डी चा रेशो सांगा काय येणार, स्पीड ऑफ डी डिवाइड बाय स्पीड ऑफ पी इज इक्वल टू इनवर्सली प्रोपोर्शनल टू टीथ, टीथ ऑन पी डिवाइड बाय टीथ ऑन डी, ठीक आहे, पी चा आणि डी चा रेशो लिहिला. पण कोणाची स्पीड माहित आहे यातली मला, बघा इथं पी ची स्पीड माहित आहे, टी ए बाय टी पी, पण मी पी ला तिकडे नेतो, सो स्पीड ऑन गिअर डी इज इक्वल टू टी पी बाय टी डी इन टू स्पीड ऑफ पी, पी ची स्पीड लिहिली, सो टी पी बाय टी डी इन टू पी ची स्पीड किती आहे बघा, टी ए बाय टी पी, टी ए बाय टी पी टेबलमध्ये पण लिहिलेले असतात, तिथनं बघा नाही तर इथनं बघा, टी ए बाय टी पी, टी पी टी पी कॅन्सल झाला, म्हणजे काय आलं टी ए बाय टी डी, स्पीड ऑफ डी टी ए बाय टी डी, डी ची स्पीड किती लिहितो मी तर टी ए बाय टी डी, ओके. आता डी चं रोटेशन सांगा कुठे आहे, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, डी अँटी क्लॉकवाईज बघा, ए अँटी क्लॉकवाईज, पी क्लॉकवाईज, पी क्लॉकवाईज असेल तर डी काय येणार परत, अँटी क्लॉकवाईज, एक्सटर्नल मेशिंग पी आहे, ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय येणार, प्लस, ठीक आहे. फर्स्ट रो बाळानं माझी लिहून झाली, आता सेकंड रो सांग, आर्म इज फिक्स्ड, गिअर ए रोटेट्स थ्रू
वनच्याऐवजी किती येणार एक्स रिव्होल्यूशन इन अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन. अँटीक्लॉकवाईज डायरेक्शनला मी ए गिअरचं वनच्याऐवजी किती घेतलं मी एक्स रिव्होल्यूशन. आता या रोला काय करायचं एक्स न मल्टीप्लाय करायचं. सो झिरो इंटू एक्स इज झिरो एक्स मायनस एक्स टी ए बाय टी पी एक्स टी ए बाय टी सी एक्स टी ए बाय टी डी. ठीक आहे एक्स ने मल्टीप्लाय केलं त्यानंतर तीन नंबर तीनला काय येणार आहे ऍड वाय रिव्होल्यूशन. म्हणजे आता आपण आर्म काय केला रिलीज केला आर्म म्हणजे आर्म फिक्स ठरलेला तो रिलीज केला तर त्याचं किती रिव्होल्यूशन झाले वाय. त्यामुळे सगळ्यांच्या मध्ये वाय रिव्होल्यूशन ऍड करायची. ठीक आहे चलो चार नंबर टोटल मोशन. टोटल मोशन काय येणार सांगा यातले दोन नंबर आणि तीन नंबरची ऍडिशन. दोन नंबर आणि तीन नंबरचे ऍडिशन झिरो प्लस वाय इज वाय एक्स प्लस वाय. इथं बघा वाय मायनस एक्स टी ए बाय टी पी. इथं काय येणार बघा वाय प्लस एक्स टी ए बाय टी सी. इथं काय येणार बघा वाय प्लस एक्स टी ए बाय टी डी. वाय प्लस एक्स टी ए बाय टी डी. ओके आता माझं सगळ्या स्पीड्स लिहून झाल्या म्हणजे माझा टेबल तयार झाला. सगळ्या स्पीड्स लिहून झाल्या म्हणजे माझा टेबल तयार झाला. ठीक आहे आता बघा मग टेबलमध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. टेबलमध्ये काय डाऊट असेल तर विचारा. 50% प्रॉब्लेम आल तर संपला आपला. टेबलमध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. नाही आहे काय पुढे जाऊया. संपला आता ऑलमोस्ट प्रॉब्लेम. मला वाटतं जरा बहुतेक स्क्रीन ब्लर झाली ना बाहेर पाऊस पडला रे. विजा पडाला. ओके चलो लक्ष द्या टेबल कम्प्लीट झाला. आता माझा टेबल कम्प्लीट झालाय. आता बाळांनो मला सांगा टेबल कम्प्लीट झाल्यानंतर पुढची स्टेप काय असते आपली. टेबल कम्प्लीट झाल्यानंतरची पुढची स्टेप डिटरमाइन नंबर ऑफ टेस्ट. सांगा कुणा कुणाची टीप पाहिजे तुम्हाला. हे बघा ए चे टीप दिल्यात पी चे टीप दिल्यात सीचे टीत दिलं. आता कुणाची शोधणार. सगळ्यांनी दिल्यात. सगळ्यांच दिल्यात काय शोधायचीच गरज नाही. विशेष नाही म्हणजे कळायला गिवनच आहे सगळं. त्यामुळे 70% प्रॉब्लेम संपला. ओके आता काय नुसते आन्सर शोधायचे. आता प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या कंडिशन वाचायच्या. पहिला ही वाचा गिअर ए इज काय सांगितले फिक्स्ड. टीप माहितात म्हणून मी आता डायरेक्ट कंडिशन कडे जातो. पहिली कंडिशन काय दिली मला गिअर ए हा काय सांगितलाय इज फिक्स्ड. गिअर फिक्स आहे याचा अर्थ स्पीड ऑफ गिअर ए किती असणार. झिरो. आता इथं आपण कन्सिडर केलं बघा ती ते न दिलेलं. ठीक आहे ए हा झिरो आहे मग आता इथे यायचं. ए ची स्पीड किती आहे सांगा. गिअर ए ची स्पीड किती आहे. एक्स प्लस वाय. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो. वायला तिकडे घ्या याचा अर्थ एक्स इज इक्वल टू काय मायनस वाय. एक्स इज इक्वल टू काय मायनस वाय म्हणजे एक्स आणि वायचं एक रिलेशन मिळालं. आता अजून एक कंडिशन असते प्रॉब्लेम मध्ये दुसरी ती वाचायची. वाचायचं ना दुसरी कंडिशन. स्पीड काय दिली बघा अजून कुणाची. स्पीड स्पीड इथं आहे बघा. स्पीड ऑफ आर्म किती नाही लिहा वन रिव्होल्यूशन. दुसरी कंडिशन स्पीड ऑफ आर्म वन रिव्होल्यूशन. ठीक आहे म्हणजे आर्मची स्पीड वन रिव्होल्यूशन आहे. सो स्पीड ऑफ आर्म इज इक्वल टू किती आहे वन. आता क्लॉक वाईज काय अँटी क्लॉक वाईज दिले प्रॉब्लेम मध्ये सांगा. सॉरी प्लस काय दिलेली वाटत नाही दिलेली.
आर्मची स्पीड टेबल मध्ये बघा, टेबल मध्ये आर्मची स्पीड इथं या आर्मची टेबल मध्ये बघा किती वाय. ओके सो वाय, सो वाय इज इक्वल टू किती आला रे, वन. वाय इज इक्वल टू वन. आता ही किंमत इथे पुढे करा, देअर फोर एक्स इज इक्वल टू किती येणार, एक्स इज इक्वल टू मायनस वाय आहे म्हणजे हा मायनस वायची किंमत इथे टाका, वाय वन आहे सो एक्स इज इक्वल टू किती आला मायनस वन. एक्स मिळाला वाय मिळाला 90% प्रॉब्लेम संपला, एक्स मिळाला वाय मिळाला 90% प्रॉब्लेम संपला. आता आन्सर फक्त शोधायचे, आन्सर काय विचारलंय बघा, पहिला स्पीड ऑफ गिअर सी, सी ची स्पीड शोधायची आहे. ठीक आहे, स्पीड ऑफ गिअर सी हे आन्सर विचारले. ठीक आहे, आता सी ची स्पीड टेबलमध्ये जाऊन बघायची, सी ची स्पीड टेबलमध्ये जाऊन बघायची. इथं या सी ची स्पीड बघून सांगा, सी ची स्पीड किती आहे, वाय प्लस एक्स टी ए बाय टी सी, वाय प्लस एक्स टी ए बाय टी सी. वाय प्लस एक्स टी ए बाय टी सी किमती पुढ करतो, वाय वाय किती आहे वन, एक्स किती आहे मायनस वन, वाय आहे वन, एक्स काय आहे मायनस वन. टी ए आणि टी सी, टी ए किती आहे सांगा, टी ए आणि टी सी, टी ए 100 टी सी 101, टी ए 100 टी सी 101. ओके इज इक्वल वन मायनस 100 डिवाइड बाय 101 म्हणजे त्यांचा डिनॉमिनेटर सेम करतो, डिनॉमिनेटर सेम केला की 101 झाला, हा 101 म्हणजे इथं आलं 101 मायनस 100 म्हणजेच किती आलं 1 डिवाइड बाय 101. अरे अण्णा डिनॉमिनेटर सेम केला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 101 ने मल्टीप्लाय केलं काय, अरे अण्णा हे मायनस वन हात मल्टीप्लाय कर, मायनस हंड्रेड, मायनस हंड्रेड लिहिले, मायनस हंड्रेड डिवाइड बाय 101 डिनॉमिनेटर सेम केला, 101 म्हणून न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय कर, 101 डिवाइड बाय 101 सो 101 मायनस 100 डिवाइड बाय 2000 डिनॉमिनेटर सेम झाला, मायनस केलं की वन आलं, वन डिवाइड बाय 101. ज्याला कळत नाही त्याला कॅल्शियम सोडवायचं, ज्याला असं कळत नाही त्याला कॅल्शियम सोडवायचं. बोल रे बा, कोणतर विचारत होत, डायरेक्ट कॅल्शियम टाकलं तर आन्सर तेवढेच होते ना, तेवढेच येते करून बघ. तेच विचारायचं होत. अरे तेवढं आता मला सांग कॅल्सिवर आणि मी इथलं काही वेगवेगळं लिहिणार आहे. कॅल्सिवरती हेच आन्सर येणार, फक्त मी हे 1 डिवाइड बाय 101 लिहिले, तुमचं उत्तर पॉइंट मध्ये येईल, पॉइंटला तुम्ही इंजिनिअरिंग करा परत हे उत्तर येते बघा, इंजिनिअरिंग असते ना तिथे ENG हे दाबायचं परत हे उत्तर येते. ओके ओके चलो, मला स्पीड ऑफ गिअर सी मिळाली, सी ची स्पीड मिळाली. आता मी काय करणार, अजून विचारलंय मला स्पीड ऑफ गिअर डी, डी ची स्पीड बघा, डी ची स्पीड. सो स्पीड ऑफ डी इज इक्वल टू टेबल मध्ये जायचं, डी ची स्पीड वाय प्लस एक्स टी ए बाय टी डी, वाय प्लस एक्स टी ए बाय टी डी किमती पुढे करतो, वाय ची किंमत वन आहे, एक्स ची किंमत मायनस वन आहे, टी ए 100 आहे, टी डी 99 आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलं टी डी 99, सो हे मायनस आहे ना टाकतो, वन प्लस सॉरी मायनस आहे ना टाकलो मायनस होणार, मायनस 100 डिवाइड बाय 99 सेम मागासारखं करतो, डिनॉमिनेटर सेम करा, डिनॉमिनेटर सो डिनॉमिनेटर 99 झाला म्हणजे हे 99 मायनस हे 100 म्हणजेच मायनस 1 डिवाइड बाय 99 स्पीड ऑफ गिअर डी. मायनस आलं याचा अर्थ कुठली डायरेक्शन रे, क्लॉकवाईज. प्लस आलं तर याचा अर्थ कुठली डायरेक्शन रे, अँटी. देअरफोर स्पीड ऑफ गिअर डी इज
वन डिवाइड बाय 99 इन इन क्लॉकवाइज डायरेक्शन, ये वन डिवाइड बाय 99 आरपीएम है रिवोल्यूशन, एकदम लिखो रिवोल्यूशन, म्हणजे तो रिव्होल्यूशन, रिव्होल्यूशन इन क्लॉकवाइज डायरेक्शन. आता तुम्हाला कॅल्शियम पुट केलं तर हे पॉइंट मध्ये आंसर येईल, काय पॉइंट मध्ये, ते तुम्ही पॉइंट मध्ये लिहू शकता. ठीक आहे, मी काय केलं, ते वन डिवाइड बाय 99 आणि वन डिवाइड बाय 101 लिहिलं आणि यू बाहेरचा प्रॉब्लेम संपला. जर असं मागे ओपन करतो, तुम्हाला काय डाऊट असला तर विचारा आता.